असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके माझ्यासोबत आहेत दादा लोकसभा निवडणूक पार पडली पंकजा मुंडेंचा पराभव झाला माजलगावमध्ये मात्र बराबरी झाली एकंदरीत अशी काय नेमकं कारणे वाटतात की एवढं दिग्गज नेतृत्वाला पराभव स्वीकारायला लागला खरोखरच पंकजाताईचा जो काही पराभव झाला तो अतिशय दुर्दैवी असं माझं मत आहे आणि बीड जिल्ह्यातील जनतेनं त्यांना जो काही नि निसटता पराभव दिला त्याच्यामुळं बीड जिल्ह्याची मोठी विकासाची संधी गेली या, या मताचं मी आहे पंकजा ताई निवडून आल्या असत्या तर निश्चितपणानं केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळालं असतं आणि त्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळण्याचं काम झालं असतं ती संधी बीड जिल्ह्यातील जनतेने घालवलेली आहे असं माझं मत आहे माजलगाव मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ही निवडणूक जातीवादावर गेली मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नामुळं एक कल्ली म्हणजे भाजपच्या विरोधात गेला आणि दुसरं म्हणजे भाजपचं जे काही मुस्लिम विरोधी धोरण आहे बोलण्यामध्ये प्रत्यक्षात काही तसं काही योजनेमधून ते काही मुस्लिमांना वंचित ठेवत नाहीत घरकुलं देतात पाणी योजना देतात सगळं काही देतात परंतु कशामुळं मोदी जी भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक अल्ट्राटॅक बेटा पर अल्ट्राटॅक ही क्यू आपण तो का की घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक इसलिए सिमेंट भी देश का नंबर एक अल्ट्राटेक इंडिया वन सिमेंट मुस्लिमांच्या भावना दुखवतात हे काही कळालं नाही आणि त्यांच्यामुळे कदाचित मुस्लिम, मुस्लिम समाजसुद्धा एकतर्फी पंकजाताईच्या विरोधात गेला आणि त्यामुळं निश्चितपणानं बीड जिल्ह्यामध्ये हा पराभव झाला असं असं माझं मत आहे आता पुनर्वसनाची मागणी येते पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची राज पुनर्वसना काय केलं पाहिजे काही शिष्टमंडळ वगैरे तुम्ही सुद्धा काही भेटण्याचा प्रयत्न करताय भाजपच्या वरिष्ठांना नाही आता हा खरं भाजपच्या अंतर्गतचा प्रश्न आहे आम्ही त्यांचे मित्रपक्ष आहोत पण निश्चितपणानं आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने एक अतिशय प्रभावी नेत्या म्हणून त्यांचं पुनर्वसन हे केलं पाहिजे आणि त्यांचं जर राजकीय पुनर्वसन झालं तर त्याचा निश्चितपणानं बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागेल त्यामुळं मित्रपक्ष म्हणून आमची ती भावना आहे परंतु हा शेवटी त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर अधिक काही मला बोलता येणार नाही म्हणूनच जरांगे पाटलांच्या अनेक सभा या निवडणुकीदरम्यान बीड जिल्ह्यात झाल्या याचा फटका या निवडणुकीत बसला आहे असं म्हणायचं निश्चितच निश्चितच त्यांनी काही उघड सांगितलेलं नाही परंतु ते जा जागोजागी फिरले लोकांनी त्यांना मोठा प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यामुळं निश्चितच त्याच्यामुळं एक मराठा समाज एकपटून त्याने विरोध केला असं माझं मत आहे काही दिवसापूर्वी तुमचं घर जाळण्यात आलं होतं जवळपास आता त्याला सहा ते सात महिन्यावर याच्यातून बाहेर पडलात तुम्ही निश्चितच बाहेर पडलो मी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच बाहेर पडलेलो आहे ती घटना मी अनेक वेळेला खुलासा केलेला आहे की ती करण्यामध्ये काही माझे राजकीय विरोधकच होते मराठा समाज नव्हता हे मी या अनेक वेळेला माझ्या मुलाखतीतून विधानसभेच्या भाषणातून हे जाहीर केलेलं आहे आणि मग निश्चितच काही दोन चारशे लोकं जे काही माझे राजकीय विरोधक आहेत त्यांनी ही संधी साधली आणि माझ्या घरावर त्यांनी हल्ला केला जाळपोळ केली त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान मला सहन करावं लागलं तरीसुद्धा ही गोष्ट समाजांनी केली असं मी मानत नाही काही माझे राजकीय विरोधकांनी हात धुवून घेतला असं माझं मत आहे मित्रपक्ष म्हणून तुम्ही भाजपसोबत आहात आणि या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज असेल आरक्षणासाठी मराठा असेल आणि संविधान बचावासाठी दलित समाज असेल हे तीन समाज एकत्रित बाजूला राहिले याचा फटका विधानसभेत पाहायला मिळेल नाही आता मला काही विधानसभेच्या वेळेस नेमकी काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही परंतु जो राग मराठा समाजाने मुस्लिम समाजानी दलित समाजाने संविधानामुळं केलं असं काही म्हणता येणार नाही कुठेही भारतीय जनता पक्षाने संविधान बदलणार अशी भूमिका घेतलेली नाही नरेंद्र मोदी साहेबांनीसुद्धा काल संविधानाची पूजा करूनच मग त्यांनी बैठकीला के सुरुवात केली त्याच्यामुळं हा या सगळ्या अफवा आहेत हे नेरेटिव्ह विरोधी पक्षांनी सेट केलेलं आहे म्हणजे ज्यांना मतदान पाहिजे त्यांनी सेट केलेलं आहे परंतु मला खात्री आहे की आता तर एन डी एचं सरकार आहे त्याच्यामुळं घटना बदलणार कशासाठी बदलणार हे हा जो नेरेटिव्ह दिलेला आहे तो पूर्ण चुकीचा होता आणि ते काळच सिद्ध करेल की ते तसं काही भाजपच्या किंवा त्यांच्या मित्रपक्षाच्या मनामध्ये नाही रोहित पवार असं म्हणाले की अजित पवार गटांचे पंधरा ते सोळा आमदार जे आहेत आमच्या संपर्कात आहेत तुमच्याही नावाची चर्चा होत होती नाही हे सगळं प्रचाराचा भाग आहे त्यांचा मला आमची परवाच बैठक झाली कुणीही अजितदादांना सोडून तिकडं जायला तयार नाही माझी तर माहिती अशी आहे की रोहित पवार स्वतःच भाजपमध्ये जाऊन मंत्रिपद मिळवायला उत्सुक ते आहेत त्या दृष्टीने त्यांनी अनेक वेळेला भेटीगाठी घेतलेल्या आहेत आणि त्याची राजकारण म्हणजे राजकीय वर्तुळामध्ये ते त्याची चर्चा सुरू आहे त्याच्यामुळं साहेब जरी आता लोकसभेत असं वाटत असेल की त्यांचा विजय झाला आहे झाला हे निर्विवाद सत्य आहे पण त्याला कारणं इतर आहेत आमच्या पक्षामुळं किंवा हा विजय बजरंग सोनवण्याचा हा राष्ट्रवादीच्या पक्षामुळं झाला आहे असं मी समजत नाही ज्या काही मराठा आरक्षण मुस्लिमाची नाराजी किंवा दलितामध्ये थोडंफार संभ्रम हे त्याला कारणीभूत होतं परंतु ती परिस्थिती विधानसभेला राहणार नाही विधानसभेमध्ये आम्ही जो जो घटक नाराज आहे त्यांना निश्चितपणानं आमच्याबरोबर घ्यायचा प्रयत्न करू मराठा समाजाला कुणबी नोंदी शोधून मोठ्या प्रमाणात आरक्षण देण्याचं काम शिंदे सरकारने केलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये एक लाखाच्या वर कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालेलं आहे माझ्या मतदारसंघामध्येही पंधरा हजार लोकांना त्याचं कुणबी प्रमाणपत्र मिळ देण्यात आलेलं आहे त्यामुळं ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना सीमधून आरक्षण ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना ए सी बी सीमधून दहा टक्के आरक्षण हे सरकारने दिलेलं आहे आता फक्त प्रश्न सगळ्या सोयऱ्यांना जी जरांगी पाटलाची मागणी आहे त्याच्या बाबतीत मला निश्चितपणानं खात्री आहे की हे शिंदे सरकार त्याच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेईल आणि तोही प्रश्न सोडून देईल दादा बीडमध्ये जातीवाद कधी पाहायला मिळाला नाही मात्र या निवडणुकीत जातीवाद पाहायला मिळाला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनी जातीवाद पेरला असा आरोप खासदार बजरंग सोनावले यांनी केला नाही जातीवाद कोणामुळं झाला काय झालं आता ह्याच्या चर्चेमध्ये मला काही जायचं नाही परंतु हा जातीवाद बीड जिल्ह्याला अतिशय घातक आहे सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम त्यामुळं होईल आणि म्हणून मला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना बीड जिल्ह्यातल्या विनंती करायची आहे की, की राजकारण हे आता निवडणुकीपुरता आपण करू निवडणूक संपल्यानंतर सामाजिक सलोखा कसा टिकवला जाईल आणि असं जातीवादावर कसं भांडणं होणार नाही त्याच्या बाबतीत आपण काळजी घेण्याची गरज आहे आणि ती सर्व नेत्यांनी ने तर घ्यावीच परंतु सर्वसामान्य जनतेनेही ही काळजी घ्यावी हे विष पसरू नये समाजात याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे पाच आमदार एक मंत्री एक खासदार असतानाही पंकजा मुंडेंना पराभवाला हाला सामोरं जावं लागतं कुठंतरी चिंतन करण्याची गरज आहे असं वाटतं आत्मचिंतन तर करावंच लागेल या पराभवातून आता माझ्या मतदारसंघात माझी अपेक्षा होती की किमान दहा हजाराची लीड पंकजाताईनं मिळेल परंतु हजारापर्यंत मर्यादित आली त्याच्यामुळं मी त्याचं आत्मचिंतन निश्चित केलं पाहिजे कुठं आपण कमी पडलो आहे काय पडलो आहे आणि त्याच्यापासून पुढच्या निवडणुकीच्या आधी करेक्टिव्ह मेजर्स घेतले पाहिजेत तसं आम्ही कर करायला सुरुवात केलेली आहे विधानसभेची तयारी पूर्ण केला अर्धा मतदारसंघ पिंजून काढला आहे अशीही माहिती येते मी मी तर नेहमीच फिरत असतो मी चोवीस तास लोकांना उपलब्ध आहे फोनवर सुद्धा मी उपलब्ध आहे त्याच्यामुळं माझा संपर्क निवडणुकीसाठी नाही आहे हे माझं रुटीन आहे म्हणजे रोज या पद्धतीनंच मी काम करतो त्यामुळं निवडणुकीमध्ये विशेष कष्ट घ्यायची गरज आहे असं मला वाटत नाही तरीसुद्धा निवडणूक आली की गावात जाणं असतं भेटी असतात ते करावंच लागतं कोण व्यक्ती कुठल्या पक्षाच्या चिन्हावर थांबेल याचं गॅरंटी नाही असं सुरेश दास म्हणत आहेत म्हणजे काय म्हणायचं असेल त्यांना रावना काय म्हणायचं याचा खुलासा ते करतील परंतु जिथं आता राष्ट्रवादीचे आमदार आहेत म्हणजे मी असेल धनंजय मुंडे असतील किंवा आजबे काका असतील त्यांना तर महाविकास आघाडीतून आमच्या पक्षाचं तिकीट मिळणारच आहे आणि आमच्या पक्षाच्या विरोधात साधारणत पवारसाहेबांचा गटच राहणार रह आहे इतर पक्षाचं काही उमेदवार राहील असं वाटत नाही त्यामुळं कोण त्यांचा उमेदवार येतो कोण नाही येतो हे ये बघावं लागेल परंतु निश्चितपणानं आम्ही पूर्ण तयारीनिशी विधानसभेचे निवडणूक लढू जयदत्त क्षीरसागर सध्या कुठं दिसत नाहीत तुमच्यासोबत तुमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत अशीही राजकीय चर्चा आहे नाही त्याबद्दल मला काही माहिती नाही ते काही माझ्या संपर्कात नाहीत माझं त्यांचं वर्ष दोन वर्षात नुसतं एका दुसऱ्या वेळेस समोरासमोर आलं तर नमस्कार वगैरे हो होतो पण बाकी माझी अशी काही राजकीय स्वरूपात त्यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही जिल्ह्यात भीषण दुष्काळाचा उंबरट्यावर जिल्हा आपला आहे आता मान्सूनपूर्व तयारी सुरू आहे बैठक पण तुम्ही आयोजित करताय कृषी मंत्री इथले आहेत काय नेमकी तयारी झालेली आता नेहमीप्रमाणे मागचं वर्ष दुष्काळाचं गेलं अतिशय गंभीर परिस्थिती होती शेतकरी वर्गाला ज्या तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या ठिकाणी सरकारने मदतही केलेली आहे ऐंशी टक्के मदत शेतकऱ्यापर्यंत पोचलेली आहे माझ्या धारूर आणि वडवणी तालुक्यामध्ये शेतकऱ्याला हे अनुदान मिळालेलं आहे परंतु माजलगाव तालुक्यात हे अनुदान अद्यापपर्यंत सरकारने धोरण घेतलेलं नाही तेव्हा कालच्याच बैठकीत आम्ही अशी मागणी केलेली आहे की ज्याप्रमाणे काही सर्कल त्यांनी दुष्काळ म्हणजे टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामध्येही शेतकऱ्यांना मागच्या दुष्काळामध्ये जो काही फटका बसलेला आहे त्याच्याबद्दल अनुदान द्यावं अशी मागणी के आम्ही केलेली आहे आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी ती मागणीसुद्धा आम्ही कर पू पूर्तता करण्याचा प्रयत्न करू अशा आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं आता दुष्काळाच्या मध्ये विम्याचं वाटप झालं आहे तुम्हाला माहिती आहे पंचवीस टक्के विमा प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला आहे दुष्काळी अनुदान दारू वडवणीमध्ये वाटपाचं काम ऐंशी टक्के संपलेलं आहे बीड जिल्ह म्हणजे माजलगाव तालुक्यातही लवकरच शासन निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना मदत करेल अशी माझी अपेक्षा आहे परंतु आता खरीप हंगाम अतिशय आपल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आम आजच आमची बैठक होणार आहे त्याच्यामध्ये कर्ज वाटपाची परिस्थिती बी बियाण्या खतची उपलब्धता आणि शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन आम्ही करणार आहोत दादा शेवटचा प्रश्न घेतो आहे देवेंद्र सरांचं सध्या जे राजीनामा नाट्य सुरू आहे आणि दुसरीकडे जर मराठवाड्यातलं एक मंत्रिपद खाली होतं संदीपान भुमरे यांच्याकडं असलेलं काही बदल होईल मंत्रिमंडळात काही अपेक्षा आहे मंत्रिमंडळात निश्चितपणाने बदल होईल अशी अपेक्षा आहे परंतु देवेंद्र फडणवीसांची जी इच्छा आहे तो त्यांच्या भाजप अंतर्गतचा प्रश्न आहे परंतु अतिशय कार्यक्षम नेतृत्व आहे पक्षाची महाराष्ट्रामध्ये वाढ होण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे आणि मला खात्री आहे की शेवटी त्यांना सरकारमध्ये राहूनच काम करावं लागेल पक्षाचं असं माझी खात्री आहे तुमचे समर्थक जे आहेत मागणी करतायत की प्रकाश दादांना मंत्रिपद मिळावं यासाठी अशी कुणीही मागणी केलेली नाही अशी माझी काही मागणी नाही हे चुकीची गैरसमज आहे मी स्वत मागणी केलेली नाही मंत्रिपदाची नक्कीच ना पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर टी व्ही नाईन मराठी माजलगाव बीड असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं